लोकसभा निकालाच्या संदर्भातली सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे, कारण अवघ्या काही तासामध्ये देशभरामध्ये कुणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि कुणाचा विजय होणार, कुणाचा पराभव होणार, सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं आता पराभूत उमेदवारांसाठी नवी योजना आणली. निकालानंतर नेहमी पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत आरोप केले जातात. यंदा पराभूत उमेदवारांना ईव्हीएम तपासण्याची सोय केंद्रीय निवडणूक आयोगानं केली. मतमोजणीनंतर 7 दिवसांच्या आत पराभूत उमेदवार ईव्हीएम मधील मायक्रोचिप तपासणीसाठी अर्ज करू शकतात. मात्र त्यासाठी उमेदवाराला 40,000 रुपये भरावे लागतील. निवडणूक आयोगानं नुकतंच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील गाईडलाईन्स पाठवलेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेतलेली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडून रजत वशिष्ठनं. आपल्यासोबत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर. सर, नवीन एक गाईडलाईन इलेक्शन कमिशनने पाठवली आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे राहणारे उमेदवार आहेत त्यांना काय एक वेगळा अधिकार मिळतो आहे? नाही, याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचं जे गाईडलाईन दिलं त्याच्या अनुषंगाने ECIने एक गाईडलाईन्स काढलेली आहे की जर सेकंड नंबर आणि थर्ड नंबरच्या कॅन्डिडेटला VUPAT चे मायक्रोचिप आणि काही चेक करायचं असेल तर त्याला विदिन 7 डेज ऑफ रिझल्ट बोथ डेज इन्क्लुझिव्ह त्याला अप्लाय करावं लागेल ECIकडे. त्याच्यानंतर आपली त्यांचं जर मान्य झालं तर त्यांना आम्ही ते 5% BUC VUPAT तपासणी करण्याची त्यांनी परवानगी देण्यात येईल आणि त्यांचा इंजिनियर येऊन त्यांच्या समक्ष आपण ते तपासणी करू. परंतु यासाठी जर सेकंड आणि थर्ड नंबरच्या कॅन्डिडेटला जर चेकिंग करून घ्यायची असेल त्यांना एका युनिटमागे 40,000 प्लस GST एवढे निधी भरून ते चेकिंग ते करता येईल. त्याच्यामध्ये याला काही संख्याची लिमिट आहे की एवढ्या BU एवढ्या CU करता येईल? 5% मॅक्सिमम 5% ऑफ टोटल BUC VUPAT डॅट हॅज बीन युज्ड इन द इलेक्शन. इंजिनियर स्वतःच आणता येईल त्यांना? ते इंजिनियर आम्ही अर्ज त्यांचा आल्यावर त्यांनी पैसे भरल्यावर त्यांनी आम्हाला ते VUPATचा नंबर दिल्यावर आम्ही ते ECIला पाठवू. मग ECI टाईमलाईन देईल आणि त्याच्यानंतर तिकडचे इंजिनियर येऊन बेलचे आणि कॅन्डिडेट समोर ते येऊन आपण त्यांना दाखवू. हा अधिकार पहिल्यांदाच मिळते? पहिल्यांदाच दिलेला आहे, फर्स्ट टाइम दिलेला. कॅमेरामॅन अतुल हिरडे, सर रजत वशिष्ठ, ABP माझा नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.